बाबा तुमचं नाव काय? गंगाराम गवारी. गंगाराम गवारी. हा, डेंगळेवाडी मध्ये. हा, काय काय समस्या आहे तुमच्या? समस्या भरपूर आहे. जर रोड झाली पाहिजे व्यवस्थित. आम्हाला मुकामी एक एसटी पाहिजे. अच्छा. आणि या मंदिराकडं भरपूर असे भाविक येतात. त्या मंदिरापर्यंत रोड झाला पाहिजे व्यवस्थित. आणि विहिरी वगैरे अशा म्हणजे व्यवस्थित खोली करून करून मिळालं पाहिजे. म्हणजे मग तोटा येणार नाही. उन्हाळ्यामध्ये पाणी मिळतं का? थोडा तोटा येतो ना. मग कसं काय काय टँकर सुरू करतात. टँकर. हो. अजून काय काय केलं पाहिजे? हे रोड केला म्हणजे बस. कोणता बोल? रोड रोड रोड. हा, देवीकडे जायला रोड झाला पाहिजे. अच्छा. मुलांना रोजगाराचे काय संधी? रोजगार मिळायला पाहिजे. पण आता नोकरीच नाही ना मुलांना. एसटी वगैरे येते का बाबा इथे? एसटी एक सकाळची येते. संध्याकाळची मागणी केली, ठराव दिलाय. पण ते आता कधी सुरू होते काय माहीत नाही. मग तुमची मुलं कशी शिकतात? मुलं अशी हॉस्टेलला इकडे तिकडे अशी पुढचं शिक्षण घ्यायला तिकडे शिकतात. जुनगरला इकडं वर्दळ नाही, वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. नाहीत. पाच वर्षामध्ये असं काय केलं आमदार साहेबांनी? काय वेळा आले तुमच्या वाडीमध्ये? दोन चार वेळा आली होती. ती देईचा रोड बाबा, देऊळ उस्तारलाय आम्ही. ते देऊळ बाबा देवाचा. पाण्याची सोय नाही उन्हाळ दिवसाला. पाणी टँकर न्यावं लागत आहे. आता रोड केल्याशिवाय गाडीवर कशी चालणार? म्हणजे हे आमदार कामदार हे तुम्ही जेवढं जमा होतं तेवढं येतात बा. पण हे आलं का त्यांचा काम झाला का? मग कोणी कोणाला विचारितच नाही ह्या मामांनी. काय तुम्हाला राग येत असेल तर बघा, काम आपला व्यवस्थित केला तर माणूस बोलणार नाही. जे पुढारी वाढारी येतं ते पुढं झालं का? ते 10,000 5,000 आम्ही काय लिहू? चार माणसं नाही, पैसा घ्यायला नाही. हा, मग आमची कामं करावा. दवाखान्याची सोय नाही, परत गाडीची सोय नाही, पाण्याला टँकर येतो उन्हाळ्याला. कशी सोय इकडं? जनावरं मरायला लागले तर आम्ही सरकारी डॉक्टर बोलून सुया मारून घेतल्या जनावराले. काय इथं मोलमजुरीला खालती जावा तर गरीब बाजारात आणव. कशी कामं इकडं? काहीच नाही. जो मतदान निवडून येतोय तो तेवढ्या पुरता हा म्हणतोय. परत मतदान झाला का परत तो वर येऊ शकत नाही. काय केला या भागामध्ये? काय दिसतंय तुम्हाला? काहीच नाही ना. 10 वाजता एक कॅश येती होती तर ती बंद झाली. आता 2 वाजता चालू केलंय. दोन दिवस झालं चालू झाले. हे खालून रुवाड गेलं तर मोऱ्या गेल्या तर कोणी काय करताय? इकून तिकून दगड्याला येतात. ही पोरा गाड्या गोड्या नेत्यातवर आणत्यातवर. हाही कायची सोय आम्हाली? कायचीच नाही ना. मग काय बोलायचं? मतदान करून आपला काम व्यवस्थित झाला पाहिजे तरच त्याला आमदार म्हणावा. नाही तर काम करायचं नाही आणि मतदान करायचं म्हणजे त्याचा उपयोग काय आहे? मतदान का झालं का पेट्या भरल्या का गेलं का परत आमदार वर चढणार नाही असं मी सांगते तुम्हाला. हां, काय केला यांनी पठार भागाला येऊन? कुकडेश्वरी एवढी मीटिंग घेतली, त्या मीटिंगीमध्ये असंच बोलत होतं ना काळू शेळकांदा हे आमदार कामदार. मला काय नावं येते नाही त्यांची. पण त्या मीटिंगीला आपणही बी होते. मीटिंगीला गाड्याच्या गाड्या पाऊस चालाव तरी तिथं मीटिंगीला. गोडेगावला मीटिंग असली तरी तिथं मीटिंगीला. जुन्नरमध्ये मीटिंग असली तरी तिथं मीटिंगीला. मीटिंगीचा होता आहे काय? एवढी गेल्या वर्षी पिकडुसकानीचं फॉर्म भरलं, कोणा काय केला? काहीच नाही. बांध गेलं, भाता दडापली, गवता दडापली, जनावराली चारा नाही. कोणा काय केला? काहीच नाही. उपयोग काय आहे बोलून आपला? बोलला त्या फुकटमध्ये जात आहे ना. काय उपयोगच होत नाही ना. माझं नाव इंदुबाई गंगाराम गावरे. काय विकास झाला का 5 वर्षात? मरायचं कायचा पैकास होते इथं. काय विकास व्हायला मार्ग? आता इलेक्शन आले, आमदार साहेब उभे राहिलेले. आता आमदार हे जरी उभे राहिले तरी ते मग काय भेटणार आहे आम्हाला? हा, मतदान तेवढे फक्त द्यायचं. काय काय समस्या आहे तुमच्या वाडीमध्ये? काय समजते आता? समजून नाही काय काय सांगायचं समजून नाही.